Mumbai is the economic capital of India. An estimated of 25,000 people come to Mumbai for higher education and in search of jobs. Some survive and some don't. Arun Sable is a teacher from Mumbai. He managed a decent survival after uprooting all odds that the city presented him with. But Arun's story does not start from Mumbai. Arun belongs to a village in Maharashtra, which is called Sabrewadi, which is 225 kilometers away from Mumbai. एवढं तर काय मला आठवत नाही, खूप छोटा होतो, पण असं ऐकलेलं आहे की पप्पांना म्हणजे फाशी देऊ, त्यांची मर्डर करून फाशी देऊन झाडाला अडकून ठेवलेलं. जसं एखाद्या बिल्डिंगचा बेस घ्यान तर पूर्ण बिल्डिंग कोलॅप्स होते, तसं आमचं झालेलं. आणि आईला तर त्यानंतर खूप त्रास झाला. ती बोलले की मीच मारला, तुम्ही असं असं केलं, तुम्ही हाताने पण त्या लोकांनी खोटं खोटं लिवलं ना, तर आमचे कोणी वाचणार लिवणार बघणार होतं. पंचनामा खोटं केला, वरून झाडाचं सोडलं आणि पंचनामा खोटं झालं. आत्महत्या, पैसे सारून त्या लोकांनी पैसे बिसे सारून बिरून सगळं क्लिअर केलं. इथपर्यंत मला सांगता की तुम्ही पुढं काय सांगू शकत नाही मी तुम्हाला. हाँ ये रास्ता था जिधर मैं चल के स्कूल जाता था उधर से, और ये विलेज था जिधर मैं आता था स्कूल के लिए. इधर से फिर ऊपर मेरा स्कूल है जिधर हम लोग अभी जाने वाले हैं. कितना दूर था आपके घर से? मेरे घर से 7 किलोमीटर वन साइड. अरुण's life took a huge turn at a very tender age after the demise of his father. At the crucial hour of need, Arun's teacher and mentor played a huge role in Arun's life. सरांना माझ्याबद्दल सगळं माहीत होतं, कारण की ज्या लोकांनी मी फादरची मर्डर केली ती तिकडच्याच होते, आणि सरांना ह्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा अनुभव होता. तेव्हा खरं तर ॲज अ पॅरेंट्स ते माझ्या मागे उभे राहिले 3 वर्ष. कदाचित मी आज बोलेल की आज मी ज्या सिच्युएशनला आहे किंवा आज मी जे पण माझ्या लाईफमध्ये सक्सेस आहे बिकॉज ऑफ दॅट पर्सन. वेळोवेळी मी त्याला घेऊन सांगायचं की बाबा आपली परिस्थिती कशी आहे, इथं राहिलं तर मग शेवटी इथं भात, इथं एकतर उत्पन्न काय नसतंय, ह्या भाग म्हणजे एकदम एकच पिकं असतंय, भात लावणे, भात फक्त, आणि त्या भातावर इथली सगळी अर्थव्यवस्था अवलंबून असते, आणि म्हणून इथून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही याची मी त्याला जाणीव करून दिली होती. ते नेहमी मला सांगायचे की अरुण तुझ्या घरात छप्पर हे फाटलेले आहे आणि ते तुला शिवायचे, जर तू जर खचला तर ते कधीच शिवलं जाणार नाही किंवा तुझी ती परिस्थिती कधीच होणार नाही. आणि ते हमेशा एक वाक्य बोलायचे की शिक्षण तुझी शिदोरी आहे, शिक्षणच तुझं अन्न आहे, तुझं त्याला जर व्यवस्थित केलं तरच तुझी पोट भरू शकतं. पण माझा मुलगा आहे ना, इतकी काळजी घेतली, तिथं राहायचा तिथून पाणी चालत जायचं, इथून पाणी चालत जायचं, बिन डब्याचा पण जाणार शाळेमध्ये. मी जर नाही जेवण बनवलं ना लवकर, बिन डब्याचा जात होता. लोक कसे शिक्षण ज्यादा झाले तो असा वापरतो, तो पुढे गेला आहे, ते आमकं झाले असं मी आमच्या लोकांमध्ये चालतं. कसं आमचे लोक तिथपर्यंत जाऊन देत नाही माझ्या वडीच्या. अरुण सिस्टर हॅड टू गिव्ह अप हर एज्युकेशन अँड कम टू मुंबई in order to financially support Arun and the family. आईने तर शिकवले कसे पण आम्हाला, मला 7वीपर्यंत, आणि मग मी पैसे नव्हते मग शिकायला वगैरे, मग मुंबईला आले मी. तेव्हा तर मी दुने भांड्याची कामं करायची, मग त्याच्यानंतर अरुणला शिकवलं थोडं 10वीपर्यंत मी. जेव्हा माझी 10वी झाली, 10 कम्प्लीट झालं, तेव्हा माझ्या सिस्टरचं लग्न झालेलं. ॲक्च्युली जी मोठी सिस्टर होती तिचं लग्न झालेलं मुंबईत. मी माझ्या बहिणीचं लग्न झालं, त्याच्यावर आमच्या खूप कर्ज होते. मग माझ्या बहिणीचं लग्न झालं तर मग मी घर कामात राहिले, तर त्याच्यानंतर मग अरुणला इकडं बाजूला ठेवला, तर मी मला तेव्हा 4000 पगार होता. ते 4000 मी आईचं, गावचं आणि अरुणचं भागवायचे, शिक्षण वगैरे सगळं. आफ्टर लिडिंग अ रफ पॅच इन द विलेज, अरुण डिसाइडेड टू कम टू मुंबई फॉर अ बेटर लाईफ अँड एज्युकेशन, ओनली टू फाइंड मोर हार्डशिप्स वेटिंग फॉर हिम इन द सिटी. जेव्हा माझी 11 झाली, 11 स्टँडर्ड जेव्हा माझी कम्प्लीट झाली, तेव्हा मी खूप फ्रस्ट्रेट झालेलो, कारण की मी पूर्ण 1 वर्ष पूर्ण 11 स्टँडर्ड मी मॅगीवर काढलेली. तेव्हा मी परत माझं डिसिजन चेंज केलं की मी गावाला जाईन राहायला, मला गावाला शिकायचं, मला मुंबईमध्ये नाही जमते. पण जेव्हा मी गावाला मी गेलो म्हणजे एज्युकेशनसाठी गावाला जेव्हा मी ॲडमिशन घ्यायला गेलो, तेव्हा माझं 12th ॲडमिशन होतं 10,000, आणि तेवढे पैसे तर माझ्याकडे नव्हतेच. पण मी जेव्हा माझ्या रिलेटिव्ह जे माझ्या आहेत त्यांच्याकडे जेव्हा मी पैसे मागितले, तेव्हा ते मला बोलले की आगे जाके अगर तेरे को नोकरी मिला तो तू थोडी हम लोग को देने वाला है, तो हम लोग क्यों तेरे को पैसा देते. मग मी ठरवलं जे पण होईल ते मुंबईला होईल,
मग मी पुन्हा मुंबईला राहायला आलो 12वीला जेव्हा 12th स्टँडर्डला. परत माझं रेग्युलर जे रुटीन होतं ते चालू केलं, म्हणजे सकाळी उठून पेपर टाकणे, दूध टाकणे हे करायचो. पण तेव्हा 12th स्टँडर्डला मी मुंबईला आल्यानंतर माझा बेसिक प्रॉब्लेम तो परत चालू झाला, म्हणजे मला राहायला जागा नव्हती. ज्या माणसाकडे मी राहिलो होतो त्या माणसाने काही कारणांवरून मला रात्रीचंच बाहेर काढलं, आणि एकदम पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा. आणि एवढ्या पावसाळ्याचे दिवस असताना त्यांनी माझ्याबद्दल थोडा पण विचार केला नाही, आणि माझी पूर्ण बुक्स वगैरे पूर्ण रस्त्यावर फेकून दिले, आणि बाहेर पूर्ण पाऊस पडत होता, आणि पूर्ण माझे पुस्तक वगैरे भिजलेले पूर्ण पावसामध्ये. त्यावेळी मला असं वाटलं की माझं कोणच नाही ह्या जगामध्ये, आणि मी एवढा फ्रस्ट्रेट झालो की मला सुसाईड करायचं पण माझ्या थिंकिंग आलेलं मनामध्ये की काय आहे माझी लाईफ. जस्ट वेन अरुण्स हार्डशिप वॉज बिकमिंग अ वे ऑफ लाईफ फॉर हिम, देअर वॉज अ रे ऑफ होप. अरुण वॉज ग्रांटेड अ स्कॉलरशिप फॉर पर्स्युईंग हिज ड्रीम टू बिकम अन इंजिनियर, बट स्कॉलरशिप कुड ओनली सफाइज हिम फॉर हिज ट्यूशन. ही स्टील नीडेड मनी टू सर्वाइव द सिटी. दॅट वॉज द टाइम वेन अरुण गॉट अन आयडिया. जेव्हा माझं इंजिनिअरिंग होत होते तेव्हा मला पैशाची खूप गरज होती, आणि कॉलेजहून आल्यानंतर 4 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत मी क्लासेस घ्यायचो. 4 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत माझ्या घरच्यांना बाहेरच थांबायला लागायचं, म्हणजे जर पावसाळा जर पाऊस चालू असेल तर मग मी आतमध्ये लेक्चर घेत असतो की माझी आई इकडे बसायची, ह्या लोकांच्याकडे जायची, त्या लोकांच्याकडे, माझी बहीण पण इकडे राहायची तिकडे राहायची, म्हणजे कोणाच्या पण इकडे जाऊन ते लोक थांबायचे. नंतर रात्री 10 नंतर मग आमचं जेवण व्हायचं, म्हणजे असं मी 4 वर्ष घरीच घेतलं क्लास. आज माझ्याकडे स्वतःचं घर आहे, माझी स्वतःची गाडी आहे. आज अराउंड 1 लाख+ मला पर मंथ भेटतात, जे जेव्हा मला महिन्याला 100 रुपये भेटायचे. अरुण इज अ फुल टाइम टीचर टुडे अँड इज मेकिंग अ ह्यूज इम्पॅक्ट इन द कम्युनिटी दॅट ही इज लिव्हिंग इन. माझ्यासारखे कितीतरी मुलं इकडे मुंबईसारख्या ठिकाणी शिकतात, म्हणजे टोटल की त्यांचे जे पण आई वडील आहेत त्यांची जी पण इन्कम आहे ती सगळे धुण्या भांड्याचे कामं करून एकदम लो क्लासमध्ये लोक ते, आणि त्यांच्या मुलांना शाळेची फी आणि क्लासची फी नाही जमत आहे, मग भरपूर साऱ्या मुलांचं नुकसान होतं इकडे. तर मग त्यांचं कुठेतरी नुकसान होऊ नये म्हणून मी हे ओपन केलं, मी आणि माझा पार्टनर प्रवीण शिरकर. जो क्लास ओपन केला त्याच्यामध्ये आमचा एकच व्ह्यू होता की जेवढे पण मिडल क्लासवाले मुलं असतील, जेवढे पण गरीब मुलं असतील, त्यांना कमी फीमध्ये कसं शिकवता येईल, आणि नुसतं शिकवता तर येणार नाही की त्यांचे पर्सेंटेज कसे इन्क्रीज होतील आणि त्यांचे मार्क कसे वाढतील, हे आमचा एक तो व्ह्यू होता. घरी येऊन सर मला भेटले, इथं पाठवा मुलांना, असं तसं मी बोलले त्यांना माझी परिस्थिती नाही असं, तर बोलले काही नसू द्या पण तुम्ही माझ्या याच्यामध्ये पाठवतो. मुलाला पण माझ्या चांगले मार्क भेटले, आता ह्या वर्षी मुलीला पण भेटले. सरको पता था की हमारा फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे, हमारे घर में सिर्फ मेरी मम्मी कमाती है और हम तीनों को अभी एजुकेशन करती है, तो सर ने हमें मुझे फ्री सिखाया. अरुण मे नॉट बी अ बिग मैन फॉर हिज फेलियर्स टू लुक ग्लैमरस, बट अरुण्स हर्डल्स हैव बीन अ ह्यूज लेसन फॉर हिम टू वैल्यू लाइफ एंड नर्चर हिज सराउंडिंग्स. आज मी लाइफ मध्ये जे पण आहे ते फक्त माझ्या बहिणी म्हणून माझ्या आई म्हणून मी पूर्ण टोटल माझा 100% क्रेडिट मी त्यांना देतो, कारण की माझ्या सक्सेसमध्ये माझ्या बहिणींचा खूप मोठा होता. कारण की छोट्या असताना एकदम 6th 7th 8th स्टँडर्डमध्ये असताना ते लोक मुंबईला आले होते, जेव्हा त्यांना मुंबई काय असेल हे पण माहीत नव्हतं, आणि इकडे येऊन त्यांनी काम केलं की माझा भाऊ शिकायला पाहिजे. आणि माझ्या मनामध्ये कायम तर ते होतं की माझ्या बहिणीने माझ्यासाठी एवढे कष्ट केले, माझ्या आईने माझ्यासाठी एवढे कष्ट केले, त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे.